20 लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरारमधून मोठ्या संख्येनं लोक मुंबईकडे कामासाठी येत असतात, मात्र केवळ लसवंतांनाच परवानगी असल्यानं इथल्या रेल्वे स्थानकावर सामान्य दिवसांच्या तुलनेमध्ये सकाळी फारशी गर्दी नसल्याचं पाहायला मिळत आहे. ही दृश्य आहेत विरार लोकलमधली, विरार रेल्वे स्थानकातली ही दृश्य आहेत. 20 लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरारमधून मोठ्या संख्येनं लोक मुंबईकडे कामासाठी येत असतात, मात्र केवळ लसवंतांनाच परवानगी असल्यानं इथल्या रेल्वे स्थानकावर सामान्य दिवसांच्या तुलनेमध्ये सकाळी फारशी गर्दी नसल्याचं पाहायला मिळत आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे यांनी. दीड वर्षाच्या वर या काळानंतर आता अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा आता ही सुरू झालेली आहे. मी सध्या हे विरार येथील प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती, जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं असाल तर हा विरारचा प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी असायची, कारण ती आता दिसून येत नाही आहे, कारण जे लसीचे दोन डोस झालेले आहेत त्यांनाच फक्त लोकल सेवा जी आहे ही सुरू करण्याची मुभा भेटलेली आहे. 20 लाखाच्या वरती अधिक लोकसंख्या असलेले वसई विरार, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत, कामगार वर्ग आहेत की नोकरदार वर्ग आहेत, मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने कामानिमित्त जात असतो. त्याच पार्श्वभूमीवरती आता जर तुम्ही लोकल ट्रेनमधील जे दृश्य पाहिलं असाल तर सर्वांनी मास्क लावलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहेत, आणि ज्यांचे 2 डोस झालेले आहेत त्यांनाच केवळ जे आहे लोकलमध्ये प्रवास देण्यात आलेला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ही जी लोकल जी आहे आता मुंबईच्या दिशेने चालली आहे, चर्चेच्या दिशेने चाललेली आहे. लोकलमध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर सर्वांनी इथून तरी मास्क लावलेले आहेत, सर्वजण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत लोकल सेवा सुरू झाली म्हणून आता वसई विरारकरांना काहीसा दिलासा भेटलेला आहे. चिंतन इंगळे, साम टीव्ही न्यूज, विरार.